कोरोना जो आहे हा कोरोना थोडासा कमी होतो आहे. आपल्याला माहीत आहे की सगळ्या देशामध्ये जवळजवळ 97,00,370 एकूण केसेस आहेत आणि त्याच्यामधल्या जवळजवळ 91,78,947 केसेस म्हणजे लोक आपले बरे झालेले आहेत. आणि सध्या कोरोनाचे जे ॲक्टिव्ह केसेस आहेत त्या 383,866 आहेत. आतापर्यंत जे मृत्यू आहेत ते मृत्यू जवळजवळ 1,40,958 ऑल इंडियामध्ये आहेत. आणि कालचा एका 24 तासामध्ये 26,567 जे मरीज आहेत तिथं सापडलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की आणि कालच्या दिवसभरामध्ये 385 मृत्यू झालेले आहेत ऑल इंडियामध्ये. तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना तर दिसतो आहे. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 18,55,341 एवढ्या टोटल केसेस आपल्या कोविडच्या आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 17,30,715 एवढे लोक बरेच झालेले आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र सर्वात जास्त मृत्यू झालेले आहेत 47,774. तर हे जे प्रमाण आहे हे प्रमाण जवळजवळ देशाच्या तुलनेमध्ये 1/3 प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर माननीय नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन अनाऊन्स करून अनेकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनीसुद्धा लोकांना बऱ्याच वेळेला आवाहन करून गर्दी टाळा, मास्क वापरा, औषधं जे आजारी आहेत औषधं घ्या, हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला जागा उपलब्ध करून द्या, व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या, अशा पद्धतीनं त्यांच्याकडूनही प्रयत्न झालेले आहेत. पण तरी महाराष्ट्र हा नंबर 1 राहिला. इतर कामामध्ये नंबर 1 राहिला पाहिजे होता पण कोरोनामध्ये तो नंबर 1 राहिला. आणि मी गो कोरोनाचा नारा दिला होता 20 फेब्रुवारी 2020. त्यावेळेला सुरुवातीला काही लोकांना वाटलं बाबा हा गो कोरोनाचा नारा काय आहे. पण नंतर जगभरामध्ये गो कोरोनाचा नारा देण्यात आला, गो कोरोनाची स्लोगन देण्यात आली. आणि मी थोडासा हां तर मी गो कोरोनाचा नारा दिल्यामुळं कदाचित कोरोनाला राग आलेला असावा आणि तो माझ्यापर्यंत येऊन पोचला. पण माझ्याजवळ तो काय जास्त काळ टिकला नाही. मी समर्थपणे त्याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. मुंबई हॉस्पिटलमध्ये मी जवळजवळ 11 दिवस मी ॲडमिट होतो आणि 11 दिवसानंतर माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि मी या कोरोनाच्या महामारीतून मी बरा झालेलो आहे.